पांढरा रस्सा साहित्य, आठ दहा बदाम, आठ दहा काजू, एक चमचा खसखस आणि एक मसाला वेलचीतले दाणे हे सगळे 15-20 मिनटं पाण्यात भिजवून ठेवलेले. त्यानंतर चवीसाठी मीठ, 2 चमचे तुपार, लवंगा आणि मिरे घालून केलेली फोडणी, एक वाटी नारळाचं दूध आणि 2-2.5 वाट्या चिकन स्टॉक. चिकन स्टॉक बनवण्यासाठी थोडेसे चिकनचे तुकडे घ्या, त्याच्यामध्ये 2-3 कप पाणी घाला आणि 7-8 मिनटं मायक्रोवेमध्ये उकळून घ्या. वरचा वरचा स्टॉक वापरा. प्रथम भिजवलेले काजू, बदाम, खसखस आणि वेलचीचे दाणे यांची मिक्सरमधून बारीक पेस्ट वाटून घ्या. आता ही वाटलेली पेस्ट एका काचेच्या भांड्यात काढा, त्याच्यामध्ये 2 वाट्या चिकन स्टॉक घाला, मीठ घाला आणि फोडणी घाला. आता मायक्रोवेवमध्ये हाय पॉवरवर 7-8 मिनटं उकळा. आता याच्यामध्ये नारळाचं दूध घाला आणि वाटल्यास सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर घाला. नारळाचं दूध घातल्यानंतर शक्यतो उकळू नका, म्हणजे नारळाचं दूध फुटणार नाही.